वेलकम टू मालवणी तडका। आज आपण पाहणार आहोत शिंपल्यांची रेसिपी। शेंग आणि बटाटा घालून केलेली शिंपल्यांची रेसिपी। आपण शेंग बटाटा शिवल्या ही रेसिपी करत आहोत। त्याच्यासाठी मी इथे शेंगा, शेवग्याच्या शेंगा म्हणजेच ड्रम स्टिक्स ह्या सोलून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। इथे मी बटाटे सोलून घेतलेले आहेत, चिरून घेतलेले आहेत। ह्या ज्या शिवल्या आहेत ते आपण धुवून, स्वच्छ धुवून उकडवून घेतलेले आहेत। शेंग बटाटा शिवल्या करण्यासाठी लागणारा इतर साहित्य आहे, हा मी छोटा कांदा चिरून घेतलेला आहे। गार्निशिंगसाठी मी कोथिंबीर घेतलेली आहे, एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे। इथे मी एक टेबलस्पून तिखट मसाला, लाल मसाला जो आपल्या घरात असतो तो कोणताही मसाला चालेल, तिखट हे आपल्या चवीनुसार आहे। ही हळद आणि हिंग घेतलेले आहे, एक छोटा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि हे आहे कांदा खोबऱ्याचं वाटण। आपण आता कांदा खोबऱ्याचं वाटण बघणार आहोत। कांदा खोबऱ्याचं वाटणाचा खास व्हिडिओ मी यापूर्वी केलेला आहे, तरी सुद्धा मी परत दाखवते। इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत, ते चांगले मी गुलाबी होईपर्यंत परतणार आहे। कांदा मी 2-3 मिनिटासाठी चांगला परतून घेतलेला आहे। यामध्ये मी आता 10-12 लसणीच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घालणार आहे। हे 1 मिनिटासाठी परतून घेणार आहे। कांदा आलं लसूण चांगलं भाजून घेतलेलं आहे, त्यामध्ये मी आता हे 1 वाटी खोबरं घालणार आहे। हे ओलं खोबरं आहे, आपण यामध्ये नुसतं सुकं खोबरं पण घेऊ शकतो 1 वाटी, किंवा थोडंसं ओलं खोबरं आणि थोडं सुकं खोबरं असं मिक्सही घेऊ शकतो। आपलं खोबरंसुद्धा छान भाजून झालेलं आहे। हे सुद्धा मी साधारण 2-3 मिनिटं चांगलं परतून घेतलेलं आहे। आता आपण गॅस बंद करून हे वाटण थंड झाल्यानंतर मिक्सरला लावून घेणार आहोत। हे कांदा खोबऱ्याचं वाटण मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे। कांदा फ्राय करताना मी 1 टेबलस्पून तेल घातलं होतं। हे जे वाटण आहे हे आपण 8-10 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि थोडं थोडं वापरू शकतो। आपण इथे कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, ते गरम झालेलं आहे। मी त्यामध्ये आता कांदा घालणार आहे। कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा आपला चांगला परतून झालेला आहे, त्यामध्ये मी आता हळद आणि हिंग घालून घेते। आपला मसाला घालून घेते आहे। तो चांगला परतणार आहे। आपला मसाला परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी हे कांदा खोबऱ्याचं वाटण घालणार आहे। तेही 1-2 मिनिटं चांगलं परतून घेऊ आपण। कांदा खोबऱ्याचं वाटण आपलं चांगलं परतून झालेलं आहे, त्यामध्ये मी थोडासा गरम मसाला टाकते, तो थोडा परतून घेते। आता यामध्ये मी शेंग आणि बटाटा घालून घेणार आहे। हे आपण शिजेपर्यंत ठेवायचं आहे, असं थोडंसं पाणी घालून। यामध्ये मी आता मीठ घालून घेते आहे आणि शिवल्या उकडताना जे आपण पाणी काढलं होतं गाळून ते मी घालणार आहे आणि शेंग बटाटा हे शिजवून घेणार आहे। शेंग बटाटा आपण झाकण ठेवून शिजवायचं आहे। आपल्या शेंगा आणि बटाटा शिजवून झालेला आहे, यामध्ये मी आता टोमॅटो घालते आणि उकडवून घेतलेल्या शिवल्या घालून घेते।
शिवल्या आपल्या शिजलेल्या असल्यामुळे ह्या मी नंतर घालते ने. आणि पाणी जर उकडलेलं शिवल्यांचं पाणी हे संपलं असेल तर आपण त्यामध्ये दुसरं पाणीही ॲड करू शकतो. जितकं आपल्याला ग्रेव्ही पातळ ठेवायची आहे त्याप्रमाणे आपण पाणी ॲड करायचं आहे. आणि हे 1-2 मिनटं परत शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून. आपली शेंग बटाटा शिवल्या, काही जण त्याला तिसऱ्यासुद्धा बोलतात, आपली रेसिपी तयार आहे. आपण ती आता सर्व करून घेऊ. आपली ही रेसिपी तयार आहे. तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. थँक्यू.